सर्पदंशांच्या रुग्णांना वाचवणारे आणि मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीप पुंडे यांची जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ सर्पदंश व्यवस्थापन तज्ज्ञ समिती मध्ये निवड करण्यात आली आहे विषाची परीक्षा पाहू नये अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे त्यामुळे विष आणि त्याचा संसर्ग ज्यामुळे होतो त्या सर्पदंशाबद्दल लोकांमध्ये भीती आहे या सर्पदंशाबाबत लोकांमधील भीती घालवण्याचे तसेच याबाबत जनजागृती करण्याचे महान कार्य करीत मुखेड भूषण डॉक्टर दिलीप पांडुरंग पुंडे यांनी अनेक रुग्णांचे व्यवस्थितरित्या उपचार करून प्राण वाचवले गेल्या दोन दशकात सर्पदंशामुळे दहा लाखहून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याचा अभ्यास जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे सर्पदंशाने नाटकीय दृष्ट्या प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत आहे आणि जगातील वार्षिक मृत्यूच्या एकूण संख्येच्या निम्म्या भागामध्ये पण आहे राष्ट्रीय प्रतिनिधी दरवर्षी मृत्यूचे दर अभ्यासात म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार तीस पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे मुर्ट्यूं मृत्यूच्या निम्म्या संख्येत घट करण्याचे लक्ष ठेवलेत आणि या रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा या जागतिक लक्ष्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल यासाठी हजारो सर्पदंशांच्या रुग्णांना वाचवणारे सर्पदंशाबद्दल लोकांमध्ये भीती जनजागृती सर्पदंशा विषयावर भारतात आणि विदेशातही व्याख्याने झालेले अनेक पुरस्काराने सन्मानित जागतिक स्तरावरील सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉक्टर दिलीप कुंड यांचे कार्य पाहूनच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू सर्पदंश व्यवस्थापन तज्ञ समितीमध्ये निवड केली आहे या निवडीबद्दल बद्दल राज्याचे बांधकाम आणि पालकमंत्री अशोकराव चव्हाण खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर कर्मवीर किशनराव राठोड डॉक्टर तुषार राठोड शेषराव चव्हाण माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर दिलीप पाटील बेटमोगरेकर भाजपाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर नगराध्यक्ष बाबुराव देबळवार गंगाधर राठोड सुभाष पाटील दापेकर शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार सामाजिक आणि पत्रकार बांधव आणि विविध पक्षातील नेते कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत संतोष बेळगे एम न्यूज मुखेड